अमली पदार्थासाठी गोवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम आहे. गोवा पोलिसांची कारवाई नेहमीच छोट्या माशांवर होत असताना दिसून येते. नेहमीच काही ग्राम गांजा पकडला अशा बातम्या हेतुपुरस्पर मीडियाला पुरवल्या जातात. यातूनच स्फूर्ती घेत आता राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं गोव्यात धाड सत्र सुरू केले आहे. यात अनेक विदेशी नागरिकांना तसंच स्थानिकांना धाड टाकून ताब्यात घेण्यात आलं. आज आम न्यूज वाचली आणि शॉक झालो. गोव्यात 2 दिवस शेगेत नार्कोटिक्स रेड झाल्या आणि ह्या नार्कोटिक्स रेडान कमर्शियल क्वांटिटीचे नार्कोटिक्स धरिल्ले आसा. कमर्शियल क्वांटिटी म्हटल्यार हांगा ड्रग्जाचो धंदो सर्रास चलता हे उघड जाल्ले आसा. हांव अभिनंदन करता मुंबयचे नार्कोटिक डिपार्टमेंटाचे, कारण त्यांच्यानी गोंयात येऊन हे उघड केल्ले आसा. एक प्रश्न असो पडटा की महाराष्ट्रातल्यान मुंबयच्यान एनसीबी हांगा येता आणि रेड मारता हे कित्याक? आमच्या गोयच्या सरकारे करू शकना काय? आमच्या प्रमोद सावंत वॉन्ट्स टू प्रूव हिमसेल्फ फेलियर अगेन अँड अगेन. आम्ही कितले दीस झाले म्हणटाले की गोयात मोठ्या प्रमाणात धंदो चलता, गोयचो प्रत्येक मनीस जाणा की मोठ्या प्रमाणात ड्रग्जाचो धंदो गोयात चलता, पण आमचे सरकार हे एव्हरी टाइम फेल झाले आसा. दीस गव्हर्नमेंट इज हँड इन ग्लोव्ज विथ ड्रग्ज माफिया आणि त्याका लागून आमचे गव्हर्नमेंट आमच्या पोलिसांक काम करपाक दिना. हांव उद्धव ठाकरे महाराष्ट्र सीएमाचे अभिनंदन करता की त्यांच्या नेतृत्वात जे सरकार चालता त्याच नेतृत्वातले हे एनसीबी मुंबय हे गोयात येले आणि अशा प्रकारची धाडी घातल्यो. हांव आमच्या गव्हर्नमेंटाक सांगू सोदता अशाच प्रकारचे एक्शन आमच्या गव्हर्नमेंटान घेवपाची गरज आसा. जर गोय जर सालवार करतले, गोयची इमेज जर सालवार करतली आणि ड्रग्स कॅपिटल ऑफ इंडिया हे गोयचे टॅग लागपाक दिवपाचो ना आमच्या सरकारान, जाल्यार गव्हर्नमेंट शूड ॲक्ट फास्ट. ज्या पद्धतीचे टुरिस्ट गोयात येतात, इल्लिगल टुरिझम गोयात चलता, ह्या सगळ्याचे कारणीभूत म्हणतात हे ड्रग्स, ड्रग्ज माफिया. हांगा नायजेरियन भरल्या, हांगा भायले लोक भरल्या आणि हे ड्रग्जाचो धंदो करता आणि हांकां सगळ्यांक आश्रय जो आसा पळय तो आमचो गोवा सरकार दिता. हांव गोवा सरकाराचे कंडेम करता, गोवा सरकाराक मुख्यमंत्र्यांक कंडेम करता, कारण मुख्यमंत्र्यान आपले फेलियर दाखवून दिल्ले आसा. आणि ह्या माध्यमातल्यान तुमच्या माध्यमातल्यान हांव सरकाराकडे मागता, प्रमोद सावंताकडे मागता की नैतिक जबाबदारी सांभाळून खुर्चे वयल्यान रिझाईन कर. यू आर नॉट फिट टू बी रुलिंग अस. गव्हर्नमेंट ऑफ गोवाचे नार्कोटिक डिपार्टमेंट जे सेल जे आसा ते फाटल्या दिसांनी आमचे पेडणेचे पीआय गांजाची झाडां खंय लायता, तेरासाचे लायता ती धरलेली दिली. आणि आयज तुम्ही पळयता आसली गोवा बॉर्डर ओपन आसा, जे हांगासून पत्रा देवीसून जावं चोलासून जावं किंवा वयरसून त्या सायडीसून कन्नडासून येता आसतना खानापूर त्या सायडीसून ती बॉर्डर जावं आणि आमची कारवारसून जावं हे बॉर्डरसून तांकां आज पासून व्हडले गांजा बी येतात ते कांयच कळना. पण आयच्या परिस्थितीन आंतरराष्ट्रीय म्हणजे बॉम्बेसून जे पोलीस जे येतात, बॉम्बेच्या पोलिसांक कितें स्वप्न पडटा की गोयात हो गांजा चरस आणि कसले कसले ते सामान जे विकतात ते ड्रग्साचे हांकां कितें स्वप्न पडटात, तांकां कशें कळटा, गोंयच्या पोलिसांक कशें कळना? ॲक्च्युली पळोवंक गेले जाल्यार बिकॉज ऑफ कझिनोज जे आयचे भुरगे रात दीस भोंवतात बिचाचेर भोंवतात आणि खंय खंय रातचे भोंवतात. आणि आयज नेपाली जे लोक आयज गोंयात जे आसात खूप कडसून येतात धंदो करपाक, हे स्पेशली हिमालय सायडीसून. हे गोयांच्या प्रत्येक पोलिसांक खबर असता, पोलीस डिपार्टमेंटाक ही खबर असता, पण पोलीस डिपार्टमेंट हे कोणाक धरतात? बारीक एक गांज एक 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 ग्राम किंवा 2 ग्राम कसली पावडर कितली घरून आमच्या गोयच्या पोलिसांक दाखवा. एक दीस तरी खंय तरी प्री प्लॅन करतात ते, खसून तरी एकठांय केलेले आसात की थंयसून येऊन ते धाड मारतात आणि येत ते व्हडले पेपराचे फोटो घालतात ते इतले आपलं सामान मेळ्ळे तितले आपलं सामान मेळ्ळे म्हणून. पण आयची खरोखरच गोयच्या पोलिसांक जे नार्कोटिक डिपार्टमेंटान जे सेलान जे काम करतात त्यांना खरोखर अक्षरशः त्यांच्या तोंडांक काळे फासलेले आहा महाराष्ट्र पोलिसांनी. ॲक्च्युली त्यांना कळता महाराष्ट्र बॉम्बे पोलीस खंय पडले आणि गोवा पोलीस खंय पडले. जे किलोमीटरचे डिस्टन्स पळोवंक गेले 500 किलोमीटर वया रोड असा आणि तितकेच एरियल पळोवंक गेले तितकेच किलोमीटर असा, पण त्यांना कसे कळले? म्हणजे खरोखरच गोयात हे गोयच्या पोलिसांचे साठे लाटे कोणाकडे असा, हे कोण ड्रग माफियांकडे असा? हांव किशोर राव, राष्ट्रीय समाज पक्षाचो गोयचो अध्यक्ष. इट इज व्हेरी बॅड टू लिसन टू दॅट एव्हरी टाइम वी हियर आफ्टर 3 मंथ्स दॅट समबडी एनसीबी हॅज कम फ्रॉम दिल्ली मुंबई अँड अरेस्टेड सम पीपल इन
question to the Goa police and the home minister, who is always the CM. It's a very tragedy that we don't have another home minister. Always, most probably the home minister is the CM. So I want to ask the CM itself, because policemen, the policemen are there doing their duty. Many times we are seeing that they are going out of the way and helping people. But what about the CM, who is the head of the state? Why is not minding this? Are you go to Anjuna, any restaurant, you will smell charas. If you have challenge karta CM, if you have the guts, you come with us. I will show you where you can smell charas. I won't say which place, because you may call and tell na tu raunga sa ki are I thai business karu naka manu. Maje aarop asa ki mukhyamantri ani goiche khub mantri kidyak tenna ek to goicho sadat saglya hechan ulopi ek mantri asa coastal side to av nav yopagi maka kantal yata te to tya manshan cha driver ak taja lagicha manshak ncb in janna te sushant singh che prakaran jalle tenna hangachan uklun velle maka sanga ya एक एक मनीस जे हे आसा तांचेच लागीचे मनीस व्हरता हेचो अर्थ कितें आसा 100% हांव सांगता गोंयचे पॉलिटिशियन हेंचो ह्या बिजनेसान नॅक्सस आसा. हांव विचारपाक सोदतां मिडियाच्या माध्यमांतल्यान आमचे गोवा पुलीस कितें करतात हेचेर हो व्हडलो प्रस्न आसा. खूब फावटी आयकता मिडियानसून कितें बाबा हांगासर ड्रग्स धरलो थंय ड्रग्स धरलो पण कितल्या प्रमाणान प्रस्न असो आसा. सदांच हांव म्हणटा मुळा कडेन वचपाक जाय. ड्रग्साचो जो प्रस्न आसा तो मुळा कडेन वचपाक आजून पासून गोवा गव्हर्मेंटाक जाल्यार गोवा पुलिसाक कित्याक जावना. खऱ्यांनीच गोवा पुलीस ह्या ड्रग्साच्या धंद्यान थोडे गोवा पुलीस आसा पळय गोवा पुलीस ऑफिसर गुंतलेले आसा हो एक व्हडलो प्रस्न आसा. बार्देसचो सदांच एक हॅवी वेट मिनिस्टर सदांच गार्बेजी नांवान बॉब मारता तो हेचेर हो कित्याक कंट्रोलान हाडूंक शकलो ना तो. कलंगूट सारके एरियेन सर्रास ड्रग्स विकलेलो वता. साडी शॉपिंग करपाक आतां बेळगांव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारान तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साडयो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा सिल्क साडी किंवा कॉटन साडी तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी.